मराठा आरक्षणासाठी शरद पवारांनी कधी पुढाकार घेतला नाही. राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पवारांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करावी असंही विखे पाटील म्हणाले. ज्येष्ठ नेते आहे, विषयाच्या विषयांतर करून लोकांचं लक्ष विचलित करण्यामध्ये ते माहीर आहेत. आता मराठा समाजाचं उदाहरण चर्चा निघाली म्हणून आपण किती वर्ष राज्याचे किती वेळा राज्याचे मुख्यमंत्री झालात, केंद्रामध्ये किती वर्ष मंत्री होता आपण, पण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता त्यांनी कधी पुढाकार घेतला आहे, कधी बैठक बोलावली, तिथं काही केंद्रीय नेतृत्व आपण दबाव आणला, एक मला एकही उदाहरण पाहायला मिळत नाही. मला वाटतं अगोदर आपली मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी भूमिका तुम्ही स्पष्ट करा, बाकी बावनकुळे साहेबांचं काय व्हायचं आणि आमचं काय व्हायचं आम्ही नंतर बघू.